नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार होणारी शिवजयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या वतीने वांगणी येथे भव्य अशा मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 100 ढोल 50 ताशे आणि ध्वजपथकाची सलामी हे या मिरवणूक सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या आयोजनाचे यंदाचे 6वे वर्ष होते. या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरवणुकीसोबत शिवकालीन साहसी खेळ, घोड्यांची नृत्यकला, लहान मुलांसाठी जादुई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांनी मावळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी वेशभूषा करून त्यांची रथातून आणि घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वर्ष आपले शिवजयंतीचे 6वे वर्ष आहे. आयोजनामध्ये दरवर्षी अडचण हा विषय नाही, पण दरवर्षी वेगवेगळा काहीतरी कार्यक्रम आमचा पुढे नेहमी वेगवेगळा बदल असतो आणि दरवर्षी आम्ही कार्यक्रमामध्ये बदल करत जातो. ह्या वर्षाचा नियोजनाचा विशेष महत्त्वाचा म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री आमचे विराजमान झालेले आहेत आणि आमची शिवजयंती म्हणून आम्ही 100 ढोलची सलामी यावर्षी शिवजयंतीला दिलेली. शिवसेना शाखा डोणेवाडी येथून निघालेली ही मिरवणूक उत्साहात वांगणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वांगणी गावापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील हजर होते. या मिरवणूक सोहळ्यात परिसरातील तरुण तरुणी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवासेना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला त्याप्रमाणे आयोजन केलेलं आहे. हे 6वं वर्ष आहे आयोजन. मोठ्या प्रमाणात भाव लोक आलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्ही इथं बंदोबस्त म्हणजे आलेलो आहे, तर कोणत्याही प्रकारचा ताण आमच्यावर नाही. सर्व मिरवणूक शांततेत आणि सर्व गोष्टींची विधी पार पडतात. आमच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद परब यांनी शहरप्रमुख पदाचा पदभार घेतला. तेथून शिवजयंती मोठ्या प्रमाणात वांगणी शहरात सुरू झाली आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन कसं असावं हे आपल्या शिवजयंतीच्या उत्सवावरून आपण पाहिलं असेलच. संपूर्ण आज जवळजवळ हजारोचा जनसमुदाय या उत्सवामध्ये सामील झालेला आहे. एक चांगल्या प्रकारची मिरवणूक कशी असावी, शिस्तबद्ध मिरवणूक कशी असावी, याचं हे द्योतक आहे. अरुण बैकरसह ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24, वांगणी, बदलापूर.